मिळेल. मात्र आजच्या दिवसात तिला सर्वात मोठा सामना कारण की टॉस जिंकून क्षेत्ररक्षण इथे स्वीकारलेला आहे आमलेपाडा संघाने. जय बजरंग भवाले संघ सर्वप्रथम फलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे आणि गोलंदाजा पूर्ण तयारीमध्ये कीर्ती स्पोर्ट आमलेपाडा संघाचा पहिला पॉवर प्लेचा षटक. पंचाच्या भूमिकेमध्ये दिनेश नाईक अँड गोकुलदास पाटील सर दोन्ही ग्राउंडमध्ये आहेत. प्लीज क्षेत्ररक्षण लावला जात आहे. पंच दिनेश नाईक आपण देखील सामन्याला सुरुवात करायची कारण की खेळाडू देखील सज्ज झाल्यात. सलामीची जोडी खेळपट्टीवर. तुषार खेळपट्टीवर गेला आहे. योगेश आणि तुषार आणि जयेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. जयेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. नाशिकावीर व्यासपीठाच्या समोरून गोलंदाजी केली जात आहे. गोलंदाज सज्ज होत आहे गोलंदाजीसाठी. जयेश सामना खूप मोठा आहे कारण की चौकार षटकार विकेट आणि चांगला क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळेल या मॅच मध्ये. पॉवर प्लेचा पहिला चेंडू शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग एसटी रक्षक एसटी पासून थोडंसं दूर आहे. ऑन साईडला देखील दोन एक खेळाडू लावण्यात आलेला आहे. एक ऑफ साईड क्षेत्रामध्ये पहिला चेंडू बघितला आपण. अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू लेंथ लाईनमध्ये पाहायला मिळतो आहे. निर्धा चेंडूची समाप्ती झाली आहे. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा सुरू आहे. चांगली सुरुवात केली गोलंदाजाने. जयेश राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. यावीस ऑन साईडला उडवले हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक. हो हो प्रयत्न खूप चांगले पाहायला मिळाले डीपमध्ये. मात्र धावा ज्या आहेत कम्प्लीट केल्या जातात. दोन धावा असं वाटत होतं की क्षेत्ररक्षक चेंडू डोक्याच्या वरतून जाईल. प्रयत्न केला प्रयत्नाला यश मिळालं. चार धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. दोन धावाने धावसंख्येचं खातं खोललं होतं. अनिकेत नवीन युवा खेळाडू आहे. त्याच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की लगभग 15 ते 14 वर्षाचा खेळाडू आहे हा. पुन्हा एकदा लेग स्टंपवर चेंडू ठेवला होता. चेंडू वन बॉम्ब सीमा पार गेलाय. चार धावांसाठी चौकार. जोरदार अटॅक केला जाते. चांगली सुरुवात केली जाते फलंदाजच्या माध्यमातून. पलकावर धावा लागल्या. सहा धावा. मित्रांनो आपण जो सामना पाहताय एका बाजूला जय बजरंग भावाले तर दुसऱ्या बाजूला कीर्ती स्फोट आमलेपाडा संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना गोलंदाज जयेश याने पहिला चेंडू डॉट टाकला होता. मनोधैर्य आपल्या संघाचा वाढवला होता. त्यानंतर एका पिक्चरमध्ये आपला तुषार येताना पाहतोय आपण कारण की पहिल्या दोन धावा घेतल्या त्यानंतर चौकार पेश केला आहे. व्यासपीठाच्या समोरून गोलंदाजी केली जाते. जयेश याच्या माध्यमातून समोर खेळण्यासाठी सज्ज होत्या. खेळपट्टीवर फलंदाज पुन्हा एकदा तुषार. पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. यावेळी ऑफ स्टंपवर चेंडू ठेवला होता. बॅटची कडा घेते. विकेट प्राप्त केले. वापसी केले गोलंदाजाने. विकेट घेणं खूप दबाव आला होता गोलंदाजावर. त्याने विकेट देखील घेऊन दाखवलाय. सिद्ध केलाय चांगली गोलंदाजी करू शकतोय मी कारण की फ्रंटलाईन गोलंदाज ज्यावीस मार खातो पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यावीस संघावर दबाव नेहमी वाढत असतो. मात्र दबावच्या बाहेर निघलाय गोलंदाज जयेश. धावसंख्या 6 एक गडी बाद झाले. नवीन फलंदाज अनंता. अनंता मित्रांनो अनेक वर्षापासून भिवंडी फॉर्मॅटमध्ये BC4 फॉर्मॅट असो किंवा ग्रामीणचं फॉर्मॅट असो अतिशय जबरदस्त दर्जेदार क्रिकेटर राहिलेला आहे. आज देखील गावात या संघातही खेळत आहे आपल्या संघासाठी. पाहूया भरपूर आशा टिकून आहेत आपल्या संघासाठी. आणि त्याच्या माध्यमातून अनेक वर्ष आपण खेळताना बघितलंय. टेनिस क्रिकेटमधील एक सितारा म्हणून गणला जातोय अनंताला.
कारण की ओपन क्रिकेट भरपूर खेळला आहे त्यांच्या माध्यमातून जयेश बॅटल चांगला पाहायला मिळेल गोलंदाज जयेश आणि अनंत याच्यामध्ये आता आल्या आल्या ऑन साईडला खेळलाय करारा ऑन ड्राईव्ह पाहते शतरक्षक आहे डीपमध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये फक्त एक धाव मिळेल एक धावाने खातं खोललं जातं अनंत याचा धाव संख्या धावपळकर 7 धावा लागले आहे 7 लॉस ऑफ 1 विकेट 7 रन 1 विकेट के नुकसान पर एक चांगला पॉवर प्लेचा षटक पाहायला मिळतो कधी असं वाटतं की फलंदाच्या फ्लेवरमध्ये जातोय पॉवर प्ले कधी गोलंदाच्या माध्यमातून कारण की शतरक्षक खूप चांगला झाला आहे आतापर्यंत मित्रांनो आपण जी स्पर्धा पाहताय तर श्री स्वामी समर्थ चषक 2020 स्पर्धेचा दुसरा दिवस आहे ठीक लाईव्ह टेलिकास्ट जी टी सी ग्लोबल टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केला जात आहे जल्पेश भोईर अँड कंपनी पुन्हा एकदा गोलंदाज जयेश ठीक व्यासपीठाच्या समोरून गोलंदाजी करतोय डावकर्याचा फलंदाज सज्ज होत आहे या बेस खेळून काढलाय ऑन साईडला चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे तिथे चेंडूला आडवेपर्यंत सहजरित्या येथे दोन धावा कंप्लीट होतील दोनची मदत झाली आहे भावाले संघाला धावसंख्या झाली आहे धावपलकावर 9 धावा 1 गडी बाद झालाय पॉवर प्लेचा षटक दोन्ही संघांसाठी चांगला ठरलाय कारण की एक चौकार पाहायला मिळाला या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खुश असेल गोलंदाजावर संघाचा कर्णधार कारण की विकेट महत्त्वाचा होता तो विकेट देखील घेतलाय 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट करायचे आहेत कारण की आजचा शेड्यूल आम्हाला लवकरच समाप्त करायचा आहे काल मात्र 2 संघ आले नव्हते त्याच्यामुळे शेड्यूल लवकर समाप्त केला होता आम्ही मात्र आजचा शेड्यूल वेळेवर आलेला आहे सर्व आणि वेळेवर संपला जाईल कारण की 9 सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये पाहूया गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालं आहे नेक्स्ट मॅच प्रिन्स 11 स्पोर्ट पिसे अँड माऊली स्पोर्ट आमने दोन्ही संघ कर्णधार टॉस करण्यासाठी आपण आमच्या टॉस बॉक्सवर यायचं आहे कारण की आमचा टॉस बॉक्स जो आहे आमच्या व्ही आय पीवर आहे प्रिन्स 11 स्पोर्ट पिसे अँड माऊली स्पोर्ट आमने बिग मॅच चांगली लढत पाहायला मिळेल तब्बल 28 संघ असोसिएशनमध्ये आहेत अशी आम्हाला सूचना काल देखील मिळाली होती आज देखील आणि थोड्या दिवसात अजून ते प्लस होतील कारण की प्रत्येक खेळाडू खेळण्यासाठीच स्वप्न बघत असतो आणि तो स्वप्न साकारलंय असोसिएशन जी बनलेली आहे ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा खेळवली जात आहे कारण की ही स्पर्धा आपण जेव्हा बघितली सोनाले संघ देखील ऑर्गनाईज करायचे मात्र जे आपण पाहतो असोसिएशन जे आहे नवीन आहे आणि त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली जात आहे पहिल्या चेंडू षटकातील कार्पेटच्या स्थानी खेळून काढले चेंडूला लॉंगॉनवर चेंडू गेला डीपमध्ये मिसफील्ड थोडासा पाहायला मिळालं आता फक्त एकच धाव मिळेल राहुल गोलंदाजी करतोय धावसंख्या 10 झाली आहे धावपलकावर खूप मेहनत घेतली आहे श्री स्वामी समर्थ क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून कारण की या स्पर्धेमध्ये प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक मान्यवरांना आणि प्रत्येक क्रिकेट रसिकांना सन्मानित केला जात आहे व्यासपीठावरून कारण की जे काही आम्हाला सूचना करतायत ते सूचनेचं देखील आम्ही पालन करत आहे कारण की प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी एक मौल्यवान आहे आणि या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी प्रत्येक गावातील नागरिक इथे उपस्थित झाले आहेत पहिल्या दिवसापासून राहुल यावेळीस हुक केले चेंडूला शतरक्षक आहे तिथे मात्र अडू शकत नाही चेंडू सीमेच्या बाहेर फरार होतोय 4 धावांसाठी हा चौकार जातोय डीजे कारण की 4 धावा आल्या धावफलकावर धावसंख्या झाली आहे धावफलकावर 14 धावा 14 एक चौकार पाहायला मिळाला फलंदाज योगेशच्या माध्यमातून 6 धावनं खेळत आहे खेळपट्टीवर पार्टनरशिप करणं खूप गरजेचं आहे अनंत आणि योगेश याच्यामध्ये गोलंदाज याला वापसी करावं लागेल या चेंडूवर हो स्लोअर चेंडू टाकला तर हलकासा लेग ब्रेक देखील पाहायला मिळाला निर्धा चेंडूची समाप्ती होत आहे या स्पर्धेसाठी कालपासून सुनील पवार यांचा आवाज आपण ऐकला होता आज सकाळच्या पहिल्या चेंडूपासून योगेश पाटील यांचा आपण आवाज ऐकला पडका बोरिवलीतील एक उत्कृष्ट समालोचक म्हणून गणला जातोय यावेळीस चेंडू बरोबर बॅटच्या मधोमध घेतला आणि चेंडू सीमेच्या बाहेर फेकून दिले 6 धावा मिळती फलंदाजाला षटकार पेश होतोय
की षटकार मारताना त्यावेळेस अँगल तोच झाला होता त्याचा रकीब खान याच्या माध्यमातून. धावा झाल्या धावफलकावर 20 धावा 20 रन. एक चांगली धावसंख्या पाहायला मिळते भावाले संघाचे. नाणेबिके हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत आहे. स्ट्राईकवर योगेश पुन्हा एकदा सज्ज होत आहे. गोलंदाज राहुल नाशिकाविरोध एन कडून पुन्हा एकदा हवाई यात्रा ऑन फायर चेंडू सीमेच्या बाहेर बिग बिग षटकार. षटकार फेस झालेले आहेत. बॅक टू बॅक हॅट्रिक ऑन केले आहे फलंदाजाने. पाहूया हॅट्रिक कम्प्लीट करेल का या स्पर्धेची. कारण की या स्पर्धेमध्ये मित्रांनो कालच्या दिवसामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारा एकमेव खेळाडू ठरला होता गोरखनाथ. त्यानंतर 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकणारा सागर तो म्हणजे समर्थ सोनाली संघाचा आणि साई किरोली संघाचा गोरखनाथ. चेंडूची पूर्तता करायची ग्राउंडमध्ये. कारण की चेंडू खूप दूर कुठेतरी जाऊन पडतोय आणि आमचे 7-7 चेंडूचा ताबा घेत आहेत. धावसंख्या झाली आहे धावपलकावर 26 धावा धावपलकावर झाल्या. 26 रन 26 रन एक चांगली धावसंख्या बनवली आतापर्यंत भावाले संघाने. विकेट घेणं खूप गरजेचं आहे. आता फलंदाजासाठी हॅट्रिक आहे समोरच्या दिशेने शतरक्षक आहे आणि खूप मोठी वापसी केली गोलंदाजाने. सिलेबन स्पोर्ट पिसे आणि माऊली स्पोर्ट आमने. प्रिन्स इलेवन पिसे आणि माऊली स्पोर्ट आमने दोन्ही संघ कर्णधार. आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. मला तरी वाटतं माऊली स्पोर्ट आमने जो आहे ते संघाचं आगमन देखील झालं. आपलं हार्दिक स्वागत आहे सर्वप्रथम. कारण की भरपूर लांबून प्रवास करावा लागलेला आहे. दोन षटकाची समाप्ती झाले. धावपलकार धावा झाल्या 26 धावा 2 गडी बाद झाल्या आहेत. तरी योगेश आणि तुषार डगआउटमध्ये परतले आहेत. नवीन फलंदाज ग्राउंडमध्ये आलाय जोगेंद्र भालेकर. हा फलंदाज ग्राउंडमध्ये आलाय जोगेंद्र. मात्र स्ट्राईकवर फलंदाज अनंत असेल. भरपूर आशा टिकून आहेत आपल्या संघासाठी. लक्ष मित्रांनो या ग्राउंडवर सेफ टार्गेट म्हणजेचा 60 ते 70 धावा. कारण की बघितलं आपण मागच्या षटकामध्ये देखील 3 षटकार ठोकले होते. कारण की 36 धावांची गरज होती. म्हणजे टार्गेट कितीही ठेवा तुम्ही इथे कमीच आहे चेसिंग करणाऱ्या संघासाठी. मात्र धावा देखील चेस होताना आपण बघितल्यात. विकास येते गोलंदाजी साठी. ठीक व्यासपीठाच्या समोरून गोलंदाजी केली जात आहे. विकास याचं वेलकम सांगितलंय आनंद यांनी. कारण की पहिल्याच चेंडूर पहिला षटकार पाहायला मिळाला. खूप दूर कुठे जातो 6 धावांसाठी षटकार. क्रिकेट आयुष्यभर का इतका क्रिकेट मध्ये मी नाव केलंय. माझ्या परिसराचं ना माझ्या गावाचं नाव का उंच केलं आहे या षटकारामध्ये त्यानं दाखवून दिलं आहे. बॅटचं बॅलन्स बघितलं. कारण की व्यवस्थितरित्या बॅटवर घेतला. बॅट कांद्याच्या मागे चेंडू सीमेच्या मागे षटकार. मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर जाणारा खणखणीत षटकार पाहायला मिळत आहे. धावसंख्या झाली आहे धावपलकावर 32 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा विकास. राऊंड द विकेट अजून एक मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कार्पेटच्या साईने मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. शतरक्षक खूप चांगला झालाय. धाव घेतली जाणार नाहीये. ओथ्रो देखील थोडासा होतोय. मात्र लक्ष नाहीये अनंत याचं. फक्त एकच धाव मिळेल. 33 धावा धावपलकावर लागल्या. 2 गडी बाद झाल्यात. पंचाच्या भूमिकेमध्ये गोकुलदास पाटील सर मेन पंच. स्क्वेअर लेग पंच दिनेश नाईक. भरपूर वर्षाचा अनुभव भरपूर वर्ष क्रिकेट आपल्या गावासाठी
त्यांच्या माध्यमाने खेळला आहे, लेजंड क्रिकेटर, त्यानंतर पंचांच्या भूमिकेमध्ये गेली 20 वर्ष जास्त आपण बघितलं आहे गोकुलदास पाटील सरांना, आणि गेल्या 10 वर्षापासून दिनेश नाईक यांना देखील आपण पंचांच्या भूमिकेमध्ये भिवंडी परिसरामध्ये पाहतोय. विकास डाकुरे त्याचा फलंदाज सज्ज होते खेळपट्टीवर. ओ हो हो, बोल्ड केलाय फलंदाजाला, विकेटची आवश्यकता होती तो विकेट देखील प्राप्त केले गोलंदाजाने. डकआउट मध्ये परततोय फलंदाज योगेंद्र जोगेंद्र. कारण की विकेट प्राप्त केले गोलंदाज विकास याने. पहिल्या चेंडू षटकार आला होता, त्यानंतर अनंतने सिंगल धाव घेतली होती, स्ट्राईक दिली होती आपल्या पार्टनर जोगेंद्र याला, मात्र जोगेंद्रला जास्त वेळ खेळपट्टीवर थांबता आला नाहीये. नवीन फलंदाज ग्राउंडमध्ये गेलाय अविनाश. व्यासपीठावर उपस्थित झालेले सत्यम दलवी साहेब उपस्थित झालेले आपलं हार्दिक स्वागत आहे. कारण की स्पर्धा म्हटल्यानंतर खेळाडू, क्रिकेट रसिक, मान्यवर अंपायर्स आणि कॉमेंटर आणि स्कोरर नेहमी तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता, कारण की ऑफसाईडचा चेंडू जर ऑफसाईडला देखील खेळला असता तर धाव देखील मिळाली असती, मात्र ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. उपस्थित व्यासपीठावर मंगेश पाटील रांजोली गावचे समाजसेवक उपस्थित आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर मेडल्स चॅम्पियन खरंच या हे देखील खूप मोठं नाव आहे, कारण की मेडल कमवणं म्हणजे खूप. यावेळी सब फलंदाज थांबणार नाहीये, जसं चेंडू तसं उत्तर दिलंय, चेंडू सीमेच्या बाहेर, 7 धावांसाठी षटकार. हा उज्याने उज्ज्वल केलाय, कारण की मेडल आणणं देखील खूप मोठी बाब आहे आमच्या या भिवंडी परिसरासाठी, कारण की इतक्या दूर जाऊन हा मेडल आणणं, चॅम्पियन बनणं देखील खूप कसरत करावी लागतो या खेळाडूंना. कुस्ती आहेत, कुस्ती पेलवान आहेत, वस्तात धावसंख्या झाली धाव पलकावर 39 धावा 39 रन. आता मात्र इथे बॅटमधून षटकार अविनाश याच्या पाहायला मिळत आहे. बिझी ठेवलाय फलंदाजाने, कारण की 4 षटकार आणि 4 चेंडू तब्बल अजूनही ग्राउंडमध्ये आलेले नाही आहेत. आमचे स्वयंसेवक दुपारच्या या उन्हामध्ये धावपळ सुरू आहे. बिझी ठेवलाय फलंदाजाने. आता यावेळीस पुन्हा एकदा संधी आली होती फलंदाजाला, मात्र हवं तसा बॅटवर आलेला नाहीये. धाव कंप्लीट केली जाईल, शेवटच्या चेंडू सिंगल धाव, 40 धावा धाव पलकावर लागल्यात, 3 षटकाची समाप्ती झाली आहे. वेळ आहे थोडंसं, आपण ज्यांनी ज्यांनी आम्हाला इथे मदत केली आहे या स्पर्धेला त्यांचं देखील आम्ही नाव आवर्जून घेऊ, कारण की संपूर्ण ट्रॉफीज आपण मित्रांनो पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून. 2011 वर्ल्ड कप आपण जसं बघितलं होतं सर सचिन तेंडुलकर सरांना उचलताना, त्या प्रकारचा हा ट्रॉफीज जे आहे प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिक आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच देखील प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहित करीत आहोत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वर्गीय श्याम कृष्णा तरे यांच्या स्मरणार्थ माननीय सत्यवन कृष्णा तरे यांच्याकडून देण्यात आलेल्या सुंदर असे ट्रॉफीज आहेत. मॅन ऑफ द सिरीज सायकल व एका सुंदर अशी ट्रॉफीज मॅन ऑफ द सिरीजची इथं आपण पाहतोय, आणि त्याचबरोबर स्वर्गीय प्रदीप वामन चौधरी यांच्या स्मरणार्थ माननीय श्री प्रवीण चौधरी यांच्याकडून देण्यात आलेल्या मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आणि सायकल या स्पर्धेमध्ये दिले आहेत. आपण पाहू शकतो आपण सुंदर अशा ट्रॉफीज. सन्मान चिन्ह आपण पाहतोय संपूर्ण शरद गोरे दादांच्या माध्यमातून व जगदीश गुळवी यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत. संपूर्ण बॅनर आपण पाहतोय रवी हरट यांच्या माध्यमातून होल्डिंग्स आपण पाहत आहेत. त्यानंतर अजय तरे
चहा नास्ता त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि पुण्याचं काम ज्यांनी केलं आहे तो म्हणजेच दीपक कारट, कारण की संपूर्ण स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली जाते. या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. अजूनही आहेत, यानंतर आपण त्यांचं देखील नाव घेणार आहोत. मात्र इथे चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक चेंडू काले, मात्र फक्त आणि फक्त प्रयत्न असेल. पंच काय इशारा करतात पाहूया. वन बॉम्ब सीमापार चार धावांसाठी चौकार केलाय, म्हणजेच हा झेल होता. चुकी केली शत्रक्षराने मी म्हणेल, कारण की भरपूर पुढे आला होता आणि आमचे तिथे स्वयंसेवक आहेत, त्यांनी जो इशारा दाखवलाय की हा चेंडू पहिला टप्पा ग्राउंडमध्ये पडला होता. चार धाव मिळते या चेंडूवर. फलंदाज आपण पाहतो अविनाश याच्या बॅटमधून हा चौकार येतोय. अनंत याला फक्त चार चेंडू खेळण्याची संधी मिळाली. नो स्ट्राईकवर आहे, चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चाललाय. येतोय डीपमधून शतरक्षक, फक्त एक धाव मिळेल. सिंगलची मदत होते, धावसंख्या झाली धावपलकावर 45 धावा, 45 रन. हा सेफ टार्गेट नाही आहे, इथून अटॅक करावं लागेल. स्लॉगरचं षटक आहे, 50+ धावा बनवावं लागतील आणि अनंत याला आऊट करणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजा सचिन, पुणे धावसंख्या, चेंडू वेगवान गतीचा, हा चेंडू होता, चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये, चेंडूचा पाठलाग केला जात आहे, मात्र आडू शकत नाहीये चेंडू सीमेच्या बाहेर. मिती चार धावा, त्या देखील बाईच्या एक्स्ट्रा. नवीन वर्ष चालू होण्या अगोदर बोनस खर्च करताना इथे गोलंदाजाला आपण पाहतोय. एकोणपन्नास धावा धावपलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा सचिन, राईट अमोर द विकेट. पुन्हा एकदा चेंडू हवाई मार्ग जाईल देखील. पंचांचा इशारा येतोय, सहा धावांचा षटकार येतोय अनंतच्या बॅट मधून. अशा प्रकारे 50 धावा म्हणजे 55 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. कमाल आणि धमाल बॅटमधून षटकार पाहायला मिळाला फलंदाज अनंत याच्या. आतापर्यंत 2 षटकार बघितलेले आहेत. सचिन राईट अमोर द विकेट, सामना करतो अनंत. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या चेंडूला, वाईड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये वन बॉम्ब सीमा पार, चार धावांसाठी खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. तोडफोड फलंदाजी सुरू आहे. राईट अमोर द विकेट. पुन्हा एकदा ऑफ स्टंप चेंडू बघितला आपण. गुडलँड्सवरून चेंडू सरेला इष्टकाच्या हातामध्ये, ते निर्धाव चेंडूची समाप्ती होते. षटक कंप्लीट झाल्या, चार षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली धावपलकावर 59 आणि 60 धावांचं एक चांगला लक्ष मी म्हणेला भावाले संघाचा, तो म्हणजे आमनेपाडा संघासमोर. मित्रांनो आपण दोन्ही संघामध्ये टॉस करणार आहोत. दोन्ही संघ कर्णधार टॉस बॉक्समध्ये यायचे. प्रिन्स इलेव्हन पिसे आणि माऊली स्पोर्ट आमने या दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. टॉस केल्यानंतर आम्ही स्वागत आणि सन्मान देखील करणार आहोत मान्यवरांचा. आपण सुनील पवार, पॉवरफुल कमेंडर. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत, मी विनंती करतोय. आमचे जयेश भाऊ देखील उपस्थित झाले आहेत आणि त्यांच्या शुभास्तेच आम्ही हा टॉस करणार आहोत. आणि सोबतच मंगेश पाटील दादांना देखील मी विनंती करतोय, आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभास्ते आम्ही टॉस करतोय. आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यातील ही शेवटची लढत आहे. मित्रांनो याच्या अगोदर देखील आपण बघितलंय की सुंदर असे गिफ्ट आपण प्रत्येक कर्णधाराला वॉच देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम मंगेशजी पाटील आलेले आहेत. हा टॉस त्यांच्या शुभास्ते आपण करत आहोत. टॉस बॉक्समध्ये भावेश आरड, आपण
टॉस बॉक्स मध्ये तोपर्यंत आपण टॉस करून घेऊया या दोन्ही संघामध्ये। आमने संघाचा कर्णधाराने कॉल केलाय आणि टॉस देखील जिंकलाय। आपण गिफ्ट एम्पर आपण देणार आहोत दोघांना। पिंटू पाटील आणि अक्षय पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा सुंदर असा गिफ्ट आपण पाहतोय दादांना देताना मंगेश पाटील। अँड थँक्यू सो मच। आपण व्यासपीठावर बसून पुन्हा एकदा मॅचचा आनंद घ्यायचा आहे। टॉस जिंकलाय आमने। आमने संघ म्हटल्यानंतर भरपूर क्रिकेट आहेत आणि क्रिकेटर प्लेयरचे भरपूर भरलेला गाव आहे। आपल्या अनेक ठिकाणी स्पर्धा होत असतात। प्रत्येक गावोगाव आपण क्रिकेट खेळण्यासाठी जात असतात। सोनाले ग्राउंड या ग्राउंडला खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडूचा स्वप्न असतो। कसं वाटलं हा आयोजन नियोजन पहिल्यांदाच ठेवले आहे स्पर्धा सोनाले संघाने? खूप सुंदर आयोजन केलेलं आहे आणि ही हे ग्राउंड म्हणजे आपल्या भिवंडी असोसिएशनमध्ये सगळ्यात एक नंबरचं ग्राउंड आहे। येस अगदी बरोबर, कारण की लेदर क्रिकेट देखील याच्यावर खेळला जातोय। टॉस जिंकले काय डिसिजन आहे? आम्ही बॅटिंग करू पहिले। क्या बात आहे, म्हणजे बॅटिंग टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल। चार षटकाचा सामना आहे, किती धावांवर जाण्याचा प्रयत्न असेल चार षटकामध्ये? 50+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही। 50+ धावा काढण्यासाठी एक चांगली सुरुवात होणं गरजेचे आहे। कोण असा फलंदाज आहे की ते आपल्या संघाला चांगली सुरुवात करून देते पॉवर प्लेच्या षटकामध्ये? सागर आहे, अरुण आहे, किरण आहे आणि मी सुद्धा आहे। ॲज अ कॅप्टन आपण किती नंबर पोझिशनमध्ये येणार आहेत? मी ओपनिंगलाच उतरणार। क्या बात आहे, आपल्या संघासाठी भरपूर शुभेच्छा। त्याचबरोबर पिसे संघाचे कर्णधार आहेत। टॉस जिंकल्याचा काय डिसिजन असं आपला? क्षेत्ररक्षण। क्षेत्ररक्षण म्हणजे मनासारखं झालंय आणि पाजेल ते मिळालंय। स्पर्धा भरपूर आपण वर्ष खेळलाय। आपण या ग्राउंडवर कधी खेळलाय का? नाही, पहिल्यांदाच खेळतोय। कसं फील होत आहे, कारण की सोनाले संघाने ऑर्गनाइज केलेला हा चषक, मला तरी वाटतं तुमच्या असोसिएशनमधील हा पहिला चषक असा आहे की तो एक स्वच्छ ग्राउंडवर, कारण की आंतरराष्ट्रीय लुक दिल्या क्रिकेट ग्राउंडला आणि प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतो। कसं वाटतं कर्णधारला हा आयोजन? अतिशय सुंदर। आणि किती धावा बनवण्याचा थांबवण्याचा प्रयत्न असेल आमने संघाला? 40 ते 45। चांगली गोलंदाजी होणे खूप गरजेचं आहे आपल्या संघासाठी। भरपूर शुभेच्छा। मित्रांनो, टॉस जिंकला आहे आमने संघाने आणि सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे। माझे परम मित्र सुनील पवार आणि तुमच्यासोबत योगेश पाटील PTC पडका बोरुलीचा एक बुलंदा आवाज सोबतच असेल। ओ टू कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू। थडकेत मंगेशजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। त्यांचं मी निकेत मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय, कारण एक उत्कृष्ट कुस्तीपटू आहेत ज्याने महाराष्ट्र राज्यामध्ये मेडल चॅम्पियन मात्र पद पटकावलं। परंतु या ठिकाणी काय फटका पाहायला मिळतो, खूपच छान एष्टाकावरच्या पलीकडे मात्र चेंडू निघून जातो। दोन मिनटं फक्त सामना थांबवायचा आहे प्लीज, कारण आपण एक महान व्यक्तीचा आपण व्यासपीठावर सन्मान करणार आहोत ज्याने आपल्या भिवंडी वाशियांचं ठिकाणचं नाव लौकिक केलं, अर्थात रांजोनेली गावचे मंगेशजी पाटील एक उत्कृष्ट कुस्तीपटू आहेत, त्यांचा आपण या व्यासपीठावर सन्मान करणार आहोत। मी विनंती करतो या सन्माननीय रविदादा पाटील आपल्याला विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करायचा आहे। सन्माननीय मंगेशजी पाटील यांचा आपण या व्यासपीठावर सन्मान करतोय। सत्यमजी दलवी हे उपस्थित झालेले आहेत। मावली स्फोट आपले संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि कॅप्टन आहेत, त्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करणार आहोत। मी पुन्हा एकदा रविदादा पाटील यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते सत्यम दलवी यांना आपण सन्मानित करायचं आहे, कारण मित्रांनो मान्यवर म्हटलं तर त्यांची उपस्थिती फार मोलाची असते आणि त्यांचा मान सन्मान करणं आयोजकांचं कर्तव्य आहे। तर एकदा आपण या बासपुटावर सत्यम दलवी यांना आपण सन्मानित करतोय उपदार मॅचची शाल आणि हा पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच चेंडूवर मात्र आनंदाचं स्वागत केलं। चौकाराने फलंदाज जयेश आणि गणेश असे दोन धनेश असे ह्या दोन फलंदाज पाहायला मिळत आहेत। आता मात्र परफेक्ट या ठिकाणी पाहिलं तर यॉर्कर लेन डिलिव्हरी होती, परंतु की त्या ठिकाणी पाहिलं फलंदाजाने फक्त चेंडूला दिशा दिली
आणि चेंडू निघून जातो डीप लॉंग ऑफच्या दिशेने. सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. टार्गेट आहे एकूण 60 धावांचं, कारण 59 धाव आपण जर पाहिल्या तर प्रथम फलंदाजी करत असताना भावाले संघाने जोडल्या. आणि पाहू इथे मात्र कशा प्रकारे या धावांचा मात्र ठिकाणी पाठला केला जाईल. इथे मात्र ऑन साईडला मात्र फटका खेळायचा होता, परंतु प्ले डॉन. पहिला धक्का या ठिकाणी कीर्ती स्पोर्ट आपले बाडा संघाला. फलंदाज बाद धक्कावली ऐकतोया, ते ऐकायला खूप बरं वाटतंय. परंतु नक्कीच आपण त्या क्लासिकल फटक्या जर पाहिला तर पाहायला खूप बरं वाटतंय. आणि तशाच प्रकारचा फटका आपण पाहिला की जेच्या बॅटमध्ये पाहिलं. आपण पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, 10 धावा इथे मात्र फक्त जोडल्या. पहिल्या ओव्हरमध्ये एक गडी गमावला आणि आता मात्र येणारे 3 षटक म्हणजे 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 50 धावांची गरज. तुम्हाला नक्कीच अटॅकिंग क्रिकेट इथे मात्र खेळावं लागेल. हायलाइट क्रिकेट इथे मात्र या ठिकाणी प्रस्थापित करावं लागेल, कारण खूप मोठं टार्गेट इथे मात्र उभा केला आहे जय बजरंग स्पोर्ट भावाले संघाने. सुरुवात पाहिली तर कुठेतरी संत सुरुवात पाहायला मिळाली. ज्या धावांची पहिल्या ओव्हरमध्ये आवश्यकता होती त्या धावा मात्र पाहायला मिळाल्या नाही. जवळपास 15 धावांची सरासरी होती, परंतु ती सरासरी मात्र या ठिकाणी फलंदाजांना गाठता आली नाही. याचं कारण अनंताने मात्र सुरुवात चौकाराने केली आणि षटकाची समाप्तीसुद्धा पाहिली तर चौकाराने झाली. परंतु नक्कीच त्या मध्ये जर आपण चेंडूची लेग पाहिली, फेकी पाहिली तर अतिशय चांगल्या प्रकारे पाहायला मिळाली. आणि त्याचमुळे पाहतोय फक्त 10 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये अनंताने खर्च केल्या. नवीन गोलंदाज राहुल येतोय, तब्बल 8 विकेट्स किरवलीच्या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने मात्र टिपल्या होत्या. पहिला चेंडू फुलटा असा आहे, फटक्यामागे मात्र पर्यंत कॉन्फिडन्स पाहायला मिळाला नाही. चेंडू निघून जातोय कव्हर पॉईंटच्या दिशेने. सिंगल धाव ज्या पहिल्याच चेंडूवर मात्र ठिकाणी प्राप्त करतोय फलंदाज कुणाल. वैयक्तिक पोहोचतोय 2 धावांवर. त्यानंतर अनंत खेळतोय, जयेश खेळतोय. 3 चेंडू सामोरा गेला, 2 चौकारे साईडने खेळतोय 9 या धावसंख्येवर. आणि धावसंख्या आपण जर सांगित पाहिली तर 1111 अर्थात 11 धावा. राहुल पुन्हा एकदा उरतो विकेटने हायवे एंडकडून आपल्या षटकात सुरुवात करतोय. खूपच चांगला चेंडू पाहायला मिळतोय, पूर्णपणे फलंदाजाला फॉलो केलं आणि हलक्यात मात्र चेंडूला त्या ठिकाणी मात्र सन्मान दिला जयेशने, कारण चांगल्या चेंडूला कशाप्रकारे सन्मान देणं आणि खराब चेंडूची कशी रीतीने वाट लावणं हे नक्की जयेशला अगदी चांगल्या प्रकारे माहीत आहे. परंतु या ठिकाणी मात्र ती संधी जास्त वेळ इथं मात्र उपलब्ध करून देत नाही गोलंदाज राहुल. पूर्णपणे धावांवर ब्रेक लावण्यामध्ये यश आतापर्यंत आलेला आहे. इथे मात्र चेंडू आपटी दिली, काय व्हेरिएशन पाहतो या गोलंदाजामध्ये. युवा आहे, यंगस्टार आहे आणि खूपच छान
या सत्रामध्ये मात्र कामगिरी करतो जय बजरंग स्पोर्ट भावाले ए संघासाठी। इष्टांच्या पाठीमागे पावलाय तर तुषार चांगली मात्रा ठिकाणी कामगिरी करतोय। आणि आमनेपाडा संघाच्या जर फलंदाजाने चौकारांची हॅट्रिक किंवा सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर नरेश काकडे याचकडनं कॅश प्राइज आहे 500 रुपीज। परतो या ठिकाणी अंदाधुंदा फटका, तर बॅटला स्पर्श केल्यानंतर चेंडू गेला होता शॉर्ट फायलिंगच्या दिशेने। सिंगलच धाव पाहायला मिळते, सिंगल डबल मित्रांनो काही सिद्ध होणार नाही, तुम्हाला नक्कीच या ठिकाणी मोठे फटके अधून मधून मात्र खेळावे लागतील। क्षमता पाहिली तर जयेशकडे आहे, कारण आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये आपण दोन चौकार नक्कीच पाहिलेले आहेत खूपच छान प्रकारे। इथे मात्र हुक करायचा होता परंतु एलिव्हेशन नाही, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती कदाचित। हा चेंडू एष्ट्यांना स्पर्श झाला असता तर पंचांना नक्कीच विचार करावा लागला असता, परंतु या ठिकाणी फलंदाजाने एक छोटी धाव पूर्ण केली आहे। खूपच छान गोलंदाजी राहुलच्या माध्यमातून, आतापर्यंत 5 चेंडू फेकले, 4 सिंगल पाहायला मिळाले, 1 डॉट चेंडू आणि षटकातील शेवटचा चेंडू इथे मात्र या ठिकाणी हातालेल। सामना करेल कुणाल सुरेख चेंडू, इथे मात्र पूर्णपणे या ठिकाणी फलंदाजाला स्पर्श करतो चेंडू, थोडीशी हलकीशी अपील पाहायला मिळाली परंतु पंचांनी नाकारली आणि एक सक्सेसफुल षटक इथे मात्र समाप्त झालं राहुलचं। पुन्हा मला बॅकफुटला पाहतो या मॅचमध्ये आपण कीर्ती स्पोर्ट आमनेपाडा संघाला, कारण या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या राहुलने आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या जर पाहिली तर 1 गडी बाद फक्त आणि फक्त 14 धावा। खूपच चांगली स्कोरिंग करत असताना आपण पाहू शकतो या ठिकाणी। आमचे सहकारी गुणलेखक जयेश तांगडी अनेक स्पर्धेमध्ये त्यांना आपण या भूमिकेमध्ये पाहतोय। जबरदस्त आपल्या बोटांची जादू आपल्या स्कोर कार्डवर सजवताना समीकरण आता मात्र पाहिलं आपण तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही आपण जर पाहिलं तर 47 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक षटकामागे जर तुम्हाला त्या ठिकाणी मात्र स्किंग रन रेट जर पाहिलं आपण सरासरी पाहिली तर 23 ची सरासरी, आणि ज्या ज्या वेळी अशा प्रकारे टेनिस क्रिकेटमध्ये सरासरी असते त्यावेळी खूप चांगली आपण म्हणत असतोय। परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणतेही धावसंख्येची आपण गॅरंटी देऊ शकत नाही, कारण क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे। वैयक्तिक पहिल्या संघाकडनं 3रा षटक इथे मात्र हातालेलं विकेश मुकादम, पहिला चेंडू इथे मात्र खूपच चांगला चेंडू पाहायला मिळतोय, अतिशय एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली। आता मात्र कुठेतरी या ठिकाणी कॉन्फिडन्स आपण जर पाहिलं तर कमकुवत पाहायला मिळतोय जयेशचं, कारण स्वागत आपण जर पाहिलं सुरुवातपर्यंत चौकाराने केली होती परंतु त्यानंतर तशा बॅटमध्ये मात्र हवेतशी फलंदाजी हवेतशी मोठे फटके पाहायला मिळाले नाही। याचं कारण गोलंदाज राहुलने जबरदस्त कमबॅक केलं आणि त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवली होती, मात्र विकेश आपल्या षटकाला सुरुवात करतोय। डाब्या एसटीवर चेंडूची फेकी, चेंडू येतोय आणि सरळ निघून जातोय डेप स्क्वेअर लेग सीम आर रेषा पार। पहिला चेंडू इथे मात्र खराब पाहिला आपल्याला, कारण ढाबा इष्टीवर तुम्ही जर अशा प्रकारच्या चेंडूची फेकी केली या क्रीडानगरीवर तर मात्र दिशा आणि चेंडूची दुर्दशा अशीच मात्र पाहायला मिळेल। आणि चांगला समाचार इथे मात्र घेतला फलंदाज जयेशने, अशाच फटक्याची तुम्हाला नक्कीच आवश्यकता आहे। आणि जयेशची आपण एक शैली पाहिली तर नक्कीच थोडीशी रिव्हर्स ग्रीप आहे आपण पाहिले तर नक्की त्याचे बॅट पकडण्याची स्टाईल। आता मात्र थोडंसं फलंदाजर दडपण पाहायला मिळतोय आणि हे नक्कीच आपण पाहिलं तर मित्रांनो अशा प्रकारे दृष्ण अशा प्रकारची घटना नेहमीच पाहायला मिळते। 1/4 सुद्धा इशारा दिला जातो पंचांच्या माध्यमातून व्हाईटचा इशारा, म्हणजे या षटकामध्ये आता मात्र गोलंदाज विकेश बाउन्सर चेंडू मात्र हातवू शकणार नाही। अनेक प्रकारचे नियम आहेत मित्रांनो क्रिकेटच्या खेळामध्ये आणि त्यापैकी हा नियम आपण पाहतोय पंच आम्हाला सांगतायत। विकेश पुन्हा एकदा इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु गॅप शोधता आले आणि दुसऱ्या धावेचा घातक प्रयत्न, चेंडूची फेकी पाहिली तर संत आहे आणि त्याच मुले मात्र फलंदाजाने 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या। जबरदस्त दोघांमध्ये चांगला ताळमेल पाहायला मिळाला, परंतु मित्रांनो तुम्हाला सिंगल डबलने मात्र या ठिकाणी काही सिद्ध होणार नाही, मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि ती मोठे फटके खेळण्याची क्षमता जयेशकडे आहे आणि त्याच मुले जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला जयेश इथं मात्र या ठिकाणी राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय। विकेश पुन्हा एकदा
पापलांचा वापर इथे मात्र सरळ बॅटने लॉफ करायचा, परंतु या ठिकाणी बॅटला एज लावून चेंडू निघून जातो बॅकवर्ड पॉइंट दिशेने. डीप होणं खेळाडू येत आहेत, एक धाव पूर्ण झाली आणि दुसरी धाव सुद्धा इथे मात्र सहजपणे पूर्ण. धाव फलक पुढे जात असताना या ठिकाणी पाहू शकता आपण एक गडी बाद 25 सिल्वर जुगडे आकडा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अजूनही 35 धावांची गरज आहे, चेंडू शिल्लक आहेत 8. म्हणजे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला मात्र या ठिकाणी हाणामारी करावं लागेल. 8 चेंडू 35 धावा विजयासाठी अजूनही 33 फुट आंबेपाडा संघाला गरज आहे, परंतु या ठिकाणी चांगला चेंडूची लेंथ पाहायला मिळते. या ज्याप्रमाणे सुसज्ज क्रीडांगण आहे त्याचप्रमाणे आपण पाहतो या ठिकाणी स्पर्धेचं साफसुत्र चित्रीकरण मात्र केलं जातं या GTCच्या माध्यमातून, अर्थात ग्लोबल टेनिस क्रिकेट. आपण जर पाहिले तर अनेक स्पर्धेमध्ये ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळते या यूट्यूबच्या माध्यमातून. मित्र आपण ही स्पर्धा कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकता. फक्त टाईप करू शकता तुम्ही स्वामी समर्थ चषक 2020 किंवा GTC लाईव्ह. इथे मात्र या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतो या पॉईंटच्या दिशेने, परंतु डीपमध्ये चांगला क्षेत्ररक्षण एकदा पूर्ण झाली. इथे मात्र घातक निर्णय आहे आणि मात्र या ठिकाणी माघारी परतावा लागेल फलंदाज कुणाल. मिडकेटच्या बाहेर जबरदस्त फटका षटकार. आपण जर कालच्या दिवसामध्ये पाहिले तर असा हा विक्रम प्रस्थापित झाला आहे, कारण 6 फुट किरोली संघाच्या गोरखनाथ दिगारकरच्या बाटपुर 7 चेंडूमध्ये आपण 6 षटकार पाहिले. त्यानंतर स्वामी समर्थ सोनाली संघाचा सागर वणगा याच्या बाटमध्ये आपण काल 5 चेंडूमध्ये 5 षटकार पाहिले. तर हा विक्रम इथे मात्र जयेश प्रस्थापित करेल का? 33 धाबींची आवश्यकता होती पहिल्या चेंडूवर षटकार आला, आता मात्र येणारे 5 चेंडू विजयासाठी 27 धाबींची गरज. क्षमता आहे जयेशकडे आणि आता मात्र भावाली संघाचा 12 मिनिट्स आहे त्याच्याकडे थोडासा टेन्शन त्याच्या डोक्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी कमबॅक डिलिव्हरी, पंचांना प्रश्न विचारला हाऊस दॅट आणि लेग बिफोरच्या रूपाने इथे मात्र जयेश माघारी परततोय. लागणारा हा तिसरा झटका कीर्तीसपूर आमनेपाडा संघाला. खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये मात्र कुठेतरी असफल ठरतोय. पूर्णपणे विजयाकडे मात्र वाटचाल करतोय असं म्हटलं की वागवत ठरणार नाही. जय बजरंग स्फोट भावाल ये संघ
पुन्हा फुलटा चेडू अतिशय चांगल्या प्रकारे दिशा देतो या फलंदाज सागर, परंतु खेळाडू सज्ज आहे डीपमध्ये। तानाजी जुने तलवार आहे त्या ठिकाणी, चांगली फेकीसुद्धा पाहायला मिळते या चांगल्या प्रकारे। मात्र आनंदा चेडू गॅदर करतोय, आता मात्र तो विजयाचा सुगंध आहे तो नक्कीच भावाले संघाच्या खेळाडूच्या नाकापर्यंत दरवळतोय। तुषारने थोडंसं निराश केलं कारण सलामीला आले होते, परंतु मात्र या ठिकाणी एसट्यांच्या पाठीमागे चांगलं कार्य। फुलटा चेंडू ऑन साईडला, गॅप चांगला शोधला, चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार, या ठिकाणी येतो या वन बाउन्स चौकार। मॅच आपल्याला पाहायला मिळेलं माऊलीस्पोर्ट आमने विरुद्ध प्रिन्स इलेव्हन पिसे। दोन्ही संघ आपण जर पाहिले तर तुल्यभर संघ आहेत आणि बॅलन्स संघ आहेत। पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साईडला पाहायला मिळतो या परतो निकेट डीपमध्ये। तानाजी पुन्हा एकदा पिक्चरमध्ये, वेलकम सुरेन दलवी, ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत आणि त्यांना आपण